मित्र आज आपण संशोधन अभियोग्यता हा जो दुसरा घटक आहे पहिल्या पेपरमधला दुसरा जो घटक आहे या घटकातील या एका विशिष्ट टॉपिकवर म्हणजे विशेषतः या नमुना निवड कशी करायची या संदर्भात आपल्याशी आमच्या कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील प्रोफेसर डॉक्टर अश्विन मोंदार्डे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचा जे ओळख त्यांची जी ओळख आहे ही ओळख म्हणजे ते अत्यंत अभ्यासू प्राध्यापक आहेत माझे विद्यार्थी आहेत आणि माझ्या एका पुस्तकाचे ते सहलेखक देखील आहेत तर आपण आता ऐकूया की ते ह्या संदर्भात आपल्याला काय मार्गदर्शन करतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चित उपयोगी पडेल मी या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे या योगदानाबद्दल प्रथमता आभार मानतो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अश्विन कैलास बोंदार्डे प्रोफेसर व विभाग प्रमुख कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर सोलापूर मित्रो हो, यू जी सी नेट किंवा महाराष्ट्रातील सेट या परीक्षेतील पेपर क्रमांक एक त्यातील युनिट दोन रिसर्च ॲप्टिट्यूड ज्याला मराठीमध्ये संशोधन अभियोग्यता असेही म्हटलं जातं या घटकामधील रिसर्च सॅम्पलिंग संशोधन नमुना निवड या आशयाबाबत आज आपण विचार करणार आहोत चला आपण निवड ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कोणत्याही संशोधकाला संशोधन प्रक्रियेमध्ये किंवा संशोधन कार्यपद्धतीमध्ये प्रामुख्याने चार संकल्पनांचा विचार करावा लागतो त्यातली पहिली संकल्पना आहे संशोधन पद्धती ज्याला रिसर्च मेथड असं म्हटलं जातं मित्रांनो संशोधनामध्ये ज्या तीन संशोधन पद्धती सांगितल्या जातात त्यातील स्वतःच्या संशोधनासाठी उपयुक्त असणारी योग्य असणाऱ्या संशोधन पद्धतीचा विचार संशोधकाला करावा लागतो आणि संशोधन पद्धती निवडावी लागते दुसरी संकल्पना आहे संशोधन साधने रिसर्च टूल्स संशोधकाला विविध संशोधन साधनांमधून त्याच्या संशोधनासाठी माहिती संकलित करत असताना उपयुक्त संशोधन साधनांचीही निवड करावी लागते तिसरी संकल्पना आहे ती म्हणजे सांख्यिकी ज्याला स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं संशोधनातील संकलित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी या सांख्यिकीचा वापर केला जातो आणि त्यातून माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन केले जाते व निष्कर्ष काढले जातात आणि म्हणून योग्य सांख्यिकी निवडणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरते आणि चौथी संकल्पना आहे नमुना निवड ज्याला इंग्रजीमध्ये सॅम्पलिंग असं म्हटलं जातं प्रथमत आपण या नमुना निवड चा दोन व्याख्या आपण पाहूया पहिली व्याख्या ही गे या तज्ञाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपल्याला सांगितलेली आहे एखाद्या मोठ्या समूहातील त्या समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही व्यक्तींची निवड करण्याची पद्धती म्हणजे नमुना निवड होय तसेच दुसरी व्याख्या बोरगडस यांनी आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे नमुना निवड म्हणजे एका पूर्वनियोजित योजनेनुसार एकांच्या एका समूहामध्ये एक ठराविक टक्केवारी निवडणे होय या व्याख्यांवरून आपणास असे लक्षात येते की संशोधन करत असताना आपल्याला ज्या घटकांकडून माहिती संकलित करायची असते त्या घटकांचा एक मोठा समूह आपल्यासमोर उपलब्ध असतो मात्र तो मोठ्या समूहातील सर्व घटकांचा किंवा सर्व व्यक्तींचा आपण विचार आपल्या संशोधनामध्ये करू शकत नाही तेव्हा त्या मोठ्या गटातील त्या मोठ्या समूहातील विशिष्ट त्या गटाचं प्रातिनिधित्व करणारा एक छोटा गट निवडण्याची प्रक्रिया आपण करतो आणि तो छोटा गट जो आपण माहिती संकलित करण्यासाठी संशोधनात निवडतो म्हणजेच आपण नमुना निवड करत असतो ही नमुना निवड करण्याची प्रक्रिया पूर्वनियोजित असते तसेच ती शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधनात केली जाते ही नमुना निवड टक्केवारी परसेंटेज याचा वापर करून केली जात असते संशोधनासाठी उपयुक्त असणारा जो मोठा गट असतो त्याला संशोधनाच्या भाषेमध्ये जनसंख्या किंवा पॉप्युलेशन असं म्हटलं जातं आणि या जनसंख्येतून आपण नमुना निवडत असतो यासाठी आपण एक उदाहरण पाहू मी समजा सोलापूर शहरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांवर संशोधन करत असेल तर सोलापूर शहरातील जे दहावीला शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ते सर्वच्या सर्व विद्यार्थी ही माझी जनसंख्या असेल परंतु ही संख्या खूप हजारांमध्ये आहे उदाहरणार्थ सोलापुरामध्ये समजा दहावीला शिक्षण घेणारे विद्यार्थी चार हजार पाच हजार असतील तर मी या सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास करणं मला शक्य नाही तेव्हा मी त्या चार ते पाच हजार विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी माझ्या संशोधनासाठी निवडतो की ज्यांना आपण त्या मोठ्या गटाचं प्रतिनिधित्व करणारा गट असं म्हणतो आणि हे निवडत असताना मी त्यातील पाचशे एक हजार किंवा दीड हजार विद्यार्थ्यांची निवड करतो ही निवड मी परसेंटेज टक्केवारीमध्ये करत असतो उदाहरणार्थ समजा चार हजार विद्यार्थी सोलापूर शहरात दहावीला शिकणारे असतील आणि मला एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत काम करायचं आहे म्हणजेच पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचा मी विचार करतो याचाच अर्थ चार हजारामधील मी एक हजार विद्यार्थ्यांचा विचार माझ्या संशोधनासाठी करणार आहे अशा पद्धतीने पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के असे आपण नमुना निवड करत असतो काही वेळेला आपण शंभर टक्के म्हणजेच पूर्ण जनसंख्याच आपण नमुना निवड म्हणून सुद्धा आपल्या संशोधनामध्ये आपण विचारात घेतो याला आपण नमुना निवड असं म्हणत असतो मित्रांनो संशोधनाच्या नमुना निवडीची प्रमुख तीन आधारभूत तत्वे किंवा गृहितके सांगितली जातात यातील पहिलं तत्व आहे समग्राची एकरूपता ज्याला इंग्रजीमध्ये होमोजिनिटी ऑफ युनिवर्स असं म्हटलं जातं संशोधकाला नमुना निवड करताना त्या निवडीतील घटकांमध्ये एकरूपता आहे याची खात्री करून घ्यावी लागते जर एकरूपता नसेल तर अशा परिस्थितीत निवडलेला नमुना हा प्रातिनिधिक स्वरूपाचा राहणार नाही त्यामुळे त्या, त्या नमुनाच्या आधारावरून जे निष्कर्ष आपण काढू ते निष्कर्ष सर्व जनसंख्येला लागू करता येणार नाहीत आणि म्हणून आपण जो नमुना निवडत असतो त्या नमुन्याची एकरूपता किंवा सजातीयता असणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणूनच संशोधकाला अतिशय सावधानतापूर्वक विविधतामध्ये अंतर्भूत असणारी एकरूपता शोधावी लागते आणि प्रातिनिधिक करणारा नमुना निवडावा लागतो तेव्हाच त्या संशोधनाचे निष्कर्ष हे आपल्याला जनसंख्येवर लागू करता येतात आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पहिलं तत्व सांगितलं जातं ते म्हणजे समग्राची एकरूपता होय नमुना निवडीचे दुसरं तत्व सांगितलं जातं ते म्हणजे प्रतिनिधी निवडण्याची शक्यता या तत्वानुसार आपण जेव्हा नमुना निवड करतो तेव्हा तो नमुना हा त्या मोठ्या समूहाचं प्रातिनिधित्व करणारा नमुना असलाच पाहिजे याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं उदाहरणार्थ माझ्या एका मोठ्या समूहातील मी जर फक्त एक टक्का दोन टक्का इतकाच नमुना निवड मी जर करत असेल तर तो एक टक्का दोन टक्का निवडलेल्या नमुन्यातून मला जी माहिती मिळणार आहे ती माहिती त्या सर्व म्हणजे शंभर टक्के जी जनसंख्या आहे त्याला लागू पडेल का हा त्यामागचा मुख्य प्रश्न असतो आणि जर त्या एक दोन टक्क्यांमधून मिळालेली माहिती जर त्या सर्व मोठ्या समूहाला लागू पडत नसेल तर ते संशोधनाचे निष्कर्ष हे उपयुक्त ठरणार नाहीत आणि म्हणून संशोधनाच्या निष्कर्षांची उपयुक्तता आणि विश्वसनीयता ही जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला नमुना निवड करत असताना तो नमुना हा प्रतिनिधी करणारा नमुना आहे प्रातिनिधिक स्वरूपातला तो नमुना आहे याची खात्री करून घ्यावी लागते आणि ती खात्री जेव्हा होते तेव्हाच त्या नमुन्यामार्फत मिळालेली माहिती ही आपल्याला आपल्या संशोधनाच्या पुढील कार्यवाहीसाठी उपयुक्त ठरते आणि संशोधनाची गुणवत्ता त्यामुळे वाढत असते यानंतर तिसरं आणि शेवटचं तत्त्व म्हणजे बिनचुकता असणे होय संशोधकाने कितीही काळजीपूर्वक नमुन्याची निवड केली तरी तो नमुना शंभर टक्के प्रतिनिधित्व करेल याची खात्री आपल्याला देता येत नाही परंतु संशोधकाने ही काळजी घेतली पाहिजे की त्या नमुन्यामध्ये परिपूर्णता कशी येईल ये। किंबहुना तो नमुना जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपल्या संशोधकाचा असतो जेव्हा संशोधक हा प्रयत्न करतो आणि बिनचूकपणे नमुना निवड करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतो तेव्हाच तो नमुना अधिक सक्षमपणे आपल्याला माहिती संकलित करून देत असतो अशा पद्धतीने आपल्याला नमुना निवडीचे तीन प्रमुख तत्वे सांगता येतात मित्रांनो नमुना निवडीची प्रमुख सहा वैशिष्ट्ये सांगितली जातात पहिलं वैशिष्ट्य आहे कोणताही नमुना हा प्रातिनिधिक करणारा नमुना असला पाहिजे मित्रांनो आपण जो नमुना निवड करतो आणि तो नमुना निवड हा पूर्ण जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा तो नमुना निवड असला पाहिजे दुसरं वैशिष्ट्य आहे कोणताही नमुना हा पूर्वग्रहापासून मुक्त असला पाहिजे नमुना निवड करत असताना संशोधकाच्या मनामध्ये जर पूर्वग्रह असतील तर ते पूर्वग्रह वस्तुनिष्ठपणे संशोधकाला नमुना निवड कर करू देणार नाहीत आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता अत्यंत वस्तुनिष्ठपणे नमुना निवड करणं हे संशोधकाचं कार्य असतं आणि म्हणून आपल्याला हा दुसरा वैशिष्ट्य सांगितलं जातं तिसरं वैशिष्ट्य कोणताही नमुना हा उद्दिष्टांशी संबंधित असला पाहिजे मित्रांनो कुठल्याही संशोधनामध्ये आपण जेव्हा नमुना निवड करतो तेव्हा तो नमुना हा आपल्या उद्दिष्टांमध्ये जी उद्दिष्टे मांडलेली आहेत ती उद्दिष्ट आणि त्यातून अपेक्षित असणाऱ्या बाबी पूर्ण करणारा नमुना असणं खूप गरजेचं असतं उद्दिष्ट साध्य करणारा नमुना जर असेल तरच संशोधन कार्य योग्य पद्धतीने पूर्ण होतं आणि म्हणून आपल्याला हे वैशिष्ट्य सांगितलं जातं की कोणताही नमुना हा उद्दिष्टांशी संबंधित असला पाहिजे चौथं वैशिष्ट्य आहे कोणत्याही नमुनाचा पर्याप्त आकार असला पाहिजे आपण जो नमुना निवडतो तो नमुना हा पर्याप्त असला पाहिजे म्हणजेच आपल्याला जी माहिती संकलित करायची आहे आणि ज्या निष्कर्षाप्रत पोचायचं आहे त्या निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी आणि परिपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी आवश्यक असणारा नमुना आपण निवडलाय का त्याची पर्याप्तता आहे का हे आपण तपासून घ्यावं लागतं तेव्हाच आपला नमुना निवड योग्य होत असते आणि म्हणून मित्रांनो हा हेही वैशिष्ट्य आहे की नमुन्याचा पर्याप्त आकार असला पाहिजे पाचवं वैशिष्ट्य आहे नमुना व्यावहारिक अनुभवावर आधारित असला पाहिजे मित्रांनो एक चांगला नमुना हा व्यावहारिक अनुभवावर आधारित संशोधनात नमुना निवड करत असताना संशोधकाचा अनुभव हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो संशोधक जितका अधिक अनुभव संपन्न असेल तितका तो अत्यंत यशस्वीपणे आणि अचूकतेने नमुन्याची निवड करू शकतो मात्र एखादा संशोधक हा कमी अनुभव संपन्न असेल तर कदाचित त्याला त्याचा नमुना निवडताना अडचणींना सामोरं जावं लागतं कारण व्यावहारिक अनुभव हे त्या संशोधकाला नमुना निवड अधिक सक्षमतेने करण्यासाठी त्याला तयार करत असतात व आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे नमुना हा सामान्य ज्ञान व तर्कावर आधारित असतो मित्रांनो संशोधकाला नमुना निवड करताना फक्त नियमांचे पालन करून नमुना निवड करणं यावरच थांबून चालत नाही तर नमुना निवड जर योग्य करायचं असेल तर त्याला त्याच्याकडे असणाऱ्या सामान्य ज्ञानाचा आणि त्याच्याकडे असणारी तार्किक दृष्टिकोनाचा विचार हा नमुना निवड करताना करावा लागतो आणि तो विचार करून तर्क लावून सामान्य ज्ञानाचा वापर करून अधिक योग्य पद्धतीने आपल्याला नमुना कसा निवडता येईल याचे निर्णय संशोधकाला घ्यावे लागतात आणि त्यामुळं संशोधकाकडे सामान्य ज्ञान आणि तार्किक दृष्टिकोन असेल आणि त्याचा वापर करून जर त्याने नमुना निवडला तर तो नमुना हा अधिक विश्वसनीय नमुना म्हणून आपल्याला संशोधनात वापरता येतो अशा पद्धतीने आपल्याला नमुना निवडीची ही सहा प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतात संशोधनातील नमुना निवड पद्धतीचे किंवा नमुना निवडीचे आपणास प्रकार सांगितले जातात संशोधनात प्रामुख्याने नमुना निवडीचं वर्गीकरण दोन गटामध्ये केलं जातं त्यातील पहिला गट म्हणजे संभाव्यता नमुना निवड ज्याला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं तर नमुना निवडीचा दुसरा गट हा असंभाव्यता नमुना निवड ज्याला नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं या दोन गटांमध्ये नमुना निवडीचे विविध प्रकार आपल्याला सांगितले जातात प्रथमत आपण संभाव्यता नमुना निवड या पद्धतीविषयी माहिती घेऊ ज्या समग्रातील एककांच्या निवडीची संभाव्यता बहुतेक करून सारखी असते अशा प्रकारच्या नमुना निवड प्रक्रियेस संभाव्यता नमुना निवड पद्धती म्हणतात म्हणजेच मन जनसंख्येतील प्रत्येक घटकाला निवडीमध्ये समाविष्ट होण्याची समान संधी उपलब्ध असते किंबहुना प्रत्येक घटक हा जनसंख्येपातून नमुना निवडीमध्ये तो येऊ शकतो अशा प्रकारची प्रक्रिया ही संभाव्यता नमुना निवडीमध्ये उपलब्ध असते यामुळेच संभाव्यता नमुना निवडीचे प्रमुख चार वैशिष्ट्य सांगितले जातात प्रातिनिधिक पर्याप्त आकार संभाव्यता आणि विश्वसनीयता हे चार वैशिष्ट्य जी संभाव्यता नमुना निवडीची असतात कारण संभाव्यता नमुना निवडीमध्ये प्रातिनिधिक स्वरूप असणार गट हा समाविष्ट होतो तसेच त्या गटाचा आकार हा पर्याप्त असतो आणि प्रत्येकाला समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध असते आणि या तीन वैशिष्ट्यांमुळे संभाव्यता नमुना निवडीची विश्वसनीयता ही अधिक असते आणि म्हणून आपल्याला ही वैशिष्ट्य सांगता येतात यानंतर दुसरी पद्धत म्हणजे असंभाव्यता नमुना निवड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग ज्या समग्रातील सर्व एककांची नमुन्यामध्ये निवड होण्याची शक्यता किंवा संभाव्यता नसते अशा प्रकारच्या नमुना निवड प्रक्रियेत असंभाव्यता नमुना निवड पद्धती म्हणतात याचाच अर्थ असंभाव्यता नमुना निवडीमध्ये जनसंख्येतील प्रत्येक घटकाला नमुन्यामध्ये निवड होण्याची त्याची संधी मिळत नाही काही विशिष्ट घटकांनाच नमुन्यामध्ये समाविष्ट होण्याची संधी ही असंभाव्यता निवडीमध्ये मिळत असते आणि यावरूनच त्याचे प्रमुख दोन वैशिष्ट्य सांगितली जातात एक असंभाव्यता नमुना निवड ही संशोधक इच्छेनुरूप होणारी नमुना निवड असते संशोधकाच्या इच्छेनुसार किंवा संशोधकाच्या मनानुसार तो निवड करू शकत असतो आणि याशिवाय असंभाव्यता नमुना निवड पद्धती ही संभाव्यता नमुना निवड पद्धतीच्या अगदी उलट पद्धती आहे कारण संभाव्यता नमुना निवडीमध्ये जनसंख्येतील प्रत्येक घटकाला नमुन्यामध्ये समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध असते तर असंभाव्यता नमुना निवडीमध्ये मात्र त्या जनसंख्येतील प्रत्येक घटकाला नमुना निवडीमध्ये समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध नसते कारण संशोधकाच्या इच्छेनुरूप ती नमुना निवड होत असते हा फरक आपल्याला संभाव्यता आणि असंभाव्यता नमुना निवड पद्धतीमध्ये सांगता येतो नमुना निवडीच्या दोन पद्धतींमधील संभाव्यता नमुना निवड या पद्धतीचे एकूण पाच प्रमुख प्रकार सांगितले जातात हे पाच प्रकार म्हणजे साधा यादृच्छिक नमुना निवड सिम्पल रँडम सॅम्पलिंग व्यवस्थाबद्ध किंवा नियमबद्ध नमुना निवड सिस्टमॅटिक सॅम्पलिंग स्तरीय यादृच्छिक नमुना निवड स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग गुच्छ नमुना निवड क्लस्टर सॅम्पलिंग आणि पाचवं बहुस्तरीय स्टेज ऑर और फेज सॅम्पलिंग होय या पाच संभाव्यता नमुना निवडीचे प्रकारांची माहिती आपण थोडक्यात बघूया प्रथमत आपण व्यवस्थाबद्ध किंवा नियमबद्ध नमुना निवडीचा अर्थ पाहू व्यवस्थाबद्ध नमुना निवड ही नमुना निवडण्याची एक सोपी पद्धत आहे या पद्धतीमध्ये ज्या घटकाची आपल्याला नमुना निवड करायची आहे त्या घटकांची एक यादी तयार केली जाते या यादीमधून नियमित अंतरानंतर किंवा विशिष्ट अंतरानंतर एक घटक निवडला जातो व हे ही क्रिया सातत्यपूर्ण केली जाते समजा माझ्या यादीमध्ये एकूण एक हजार व्यक्ती असतील आणि मला त्या एक हजार व्यक्तींमधून शंभर व्यक्ती निवडायचे असतील तर प्रत्येक दहा व्यक्तीनंतर एक व्यक्ती निवडून म्हणजे दहावा विसावा तिसावा चाळीसावा असं व्यक्ती निवडून विशिष्ट अंतरावरचा व्यक्ती निवडून त्या हजारमधून शंभर व्यक्ती नमुना म्हणून आपल्याला निवडता येतात अशा पद्धतीने अत्यंत सोप्यारित्या आपल्याला ही नमुना निवड करता येते जेव्हा समग्रांची यादी खूप मोठी असते किंवा आपणास मोठा नमुना घ्यायचा असतो त्यावेळी आपल्याला व्यवस्थाबद्ध किंवा नियमबद्ध नमुना पद्धती ही अतिशय सोपी आणि उपयुक्त अशी पद्धत ठरते पुढचा प्रकार आहे स्तरीय यादृच्छिक नमुना निवड। या प्रकारामध्ये संशोधक प्रथमत ज्या घटकाची नमुना निवड आपल्याला करायची आहे त्या घटकाबाबत आपण प्राथमिक माहिती मिळवली जाते त्या माहितीच्या आधारावर त्या घटकांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन केलं जातं हे वर्गीकरण केल्यानंतर त्या एका घटकाचे पुन्हा काही उपघटकांमध्ये विभाजन होतं मग रैंडम सॅम्पलिंग किंवा यादृच्छिक पद्धतीने त्या प्रत्येक उपघटकातील घटकांचं नमुना निवडून घेतली जाते आणि त्यांचं एकत्रित करून एक नमुना तयार केला जातो या प्रक्रियेला स्तरीय यादृच्छिक नमुना निवड असं म्हटलं जातं उदाहरणार्थ एखाद्या नमुन्यामध्ये आपल्याला शिक्षकांची निवड करायची असेल तर त्या शिक्षकांची निवड करत असताना अत्यंत अनुभवी शिक्षक म्हणजे तीस वर्ष अनुभव असणारे शिक्षक त्यानंतर वीस वर्ष अनुभव असणारे शिक्षक दहा वर्ष अनुभव असणारे शिक्षक पाच वर्ष अनुभव असणारे शिक्षक अशा शिक्षकांचे उपविभाग केले जातात किंवा त्यांचं विभाजन केलं जातं आणि प्रत्येक स्तरावरील प्रत्येक त्या गटातून शिक्षकांची निवड ही नमुन्यामध्ये केली जाते तेव्हा आपण त्याला स्तरीय यादृच्छिक नमुना निवड असं म्हणत असतो यानंतर गुच्छ नमुना निवड क्लस्टर सॅम्पलिंग मित्रांनो जेव्हा एका विशाल मोठ्या जनसंख्येतून आपल्याला नमुना निवड करायचे असते तेव्हा साध्या निवड किंवा स्तरीय यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवडण्याचे कार्य खूप कठीण होते अशा वेळेला आपणाला गुच्छ नमुना निवड पद्धती ही उपयोगात येते या पद्धतीमध्ये आपल्या जनसंख्येचे काही समूहांमध्ये विभाजन केले जाते आणि विभाजन केलेल्या समूहांमधील काही विशिष्ट समूहच नमुना निवडीमध्ये जेव्हा आपण समाविष्ट करत असतो तेव्हा त्याला गुच्छ नमुना निवड असं म्हणतात गुच्छ म्हणजे समजा आपण दहा गट तयार केले तर त्या दहा गटातील आपण कोणतेही चार कोणतेही पाच गटच आपण नमुना निव नमुन्यासाठी निवडतो तेव्हा आपण त्याला गुच्छ नमुना निवड असं म्हणत असतो बहुस्तरीय नमुना निवड मल्टीफेज सॅम्पलिंग बऱ्याच वेळेला आपण एखाद्या घटकाकडून माहिती मिळवतो मात्र त्या घटकाकडून मिळालेली माहिती परिपूर्ण नाही या कारणामुळे आपण तीच माहिती इतर घटकांकडून मिळवण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेला आपल्याला एकच माहिती मिळवण्यासाठी एकापेक्षा अधिक घटकांचा विचार आपण करत असतो यालाच बहुस्तरीय नमुना निवड असं म्हणतात अशा प्रकारे आपल्याला नमुना निवडीच्या या प्रकारांची माहिती सांगता येते संभाव्यता नमुना निवड पद्धतीमधील आणखीन एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे साधा यादृच्छिक नमुना निवड सिंपल रँडम सॅम्पलिंग यानुसार कोणत्याही प्रकारचा भेदभाव अथवा पक्षपात न करता जनसंख्या घटकास नमुन्यात समाविष्ट होण्याची समान संधी प्राप्त होणे यास साधा किंवा सुगम यादृच्छिक नमुना निवड असे म्हणतात साधा किंवा सुगम यादृच्छिक नमुना निवडीचे पुन्हा प्रमुख सहा उपप्रकार सांगितले जातात ज्यांची नावे तरी किमान आपल्याला माहीत असली पाहिजेत एक लॉटरी पद्धती दोन कार्ड पद्धती तीन ग्रीड पद्धती चार नियमित क्रमपद्धती पाच अनियमित क्रमपद्धती आणि सहा टिपेट पद्धती अशा सहा प्रकार हे साधा किंवा सुगम यादृच्छिक नमुना निवडीचे सांगितले जातात या सर्व प्रकारांमध्ये नमुना निवड करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा पक्षपात केला जात नाही आणि जनसंख्येतील प्रत्येक घटकाला नमुनामध्ये निवडण्याची किंवा समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध असते आणि म्हणून हे सहा प्रकार सुगम यादृच्छिक नमुना निवडीचे प्रकार म्हणून ओळखले जातात मित्रांनो जसे आपण संभाव्यता नमुना निवडीचे प्रकार बघितले तसेच निवडीची दुसरी पद्धत म्हणजे असंभाव्यता नमुना निवड होय ज्याला नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हटलं जातं या असंभाव्यता निवडीचे प्रमुख चार प्रकार सांगितले जातात जे आपणास माहीत असले पाहिजे पहिला प्रकार आहे सोयीस्कर किंवा प्रासंगिक नमुना निवड ॲक्सिडेंटल कन्व्हिनियन्स ऑर इन्सिडेंटल सॅम्पलिंग या प्रकारानुसार संशोधकाला नमुना निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं किंबहुना संशोधकाच्या इच्छेनुसार तो नमुना निवड करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन असत नाही आणि म्हणूनच मित्रांनो सोयीस्कर किंवा प्रासंगिक नमुना निवडीला अशास्त्रीय पद्धत म्हणून सुद्धा समजलं जातं मात्र काही संशोधनांमध्ये नमुना हा विशिष्ट असतो आणि अशा वेळेला सोयीस्करित्या किंवा प्रासंगिक दृष्टिकोन विचारात घेऊन सुद्धा नमुन्याची निवड करावी लागते तेव्हा हा नमुना निवडीचा प्रकार हा वापरला जातो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सहेतुक नमुना निवड परपोजिव्ह सॅम्पलिंग मित्रांनो संशोधक जेव्हा संशोधन करतो तेव्हा त्याच्या संशोधनाचा हेतू किंवा उद्देश लक्षात घेऊन त्याला नमुना निवड करावी लागते त्या संशोधकाचा उद्देश जर विशिष्ट असेल तर त्या विशिष्ट उद्देशासाठी त्याला विशिष्ट प्रकारचा नमुना निवडावा लागतो किंबहुना तो हेतूपूर्वक निवडावा लागतो उदाहरणार्थ जर समजा मी काही मतिमंद विद्यार्थ्यांवर संशोधन करत असेल तर अशा वेळेला मला एक संशोधक म्हणून आपल्या शाळांमध्ये असणाऱ्या मतिमंद विद्यार्थ्यांनाच निवडावं लागेल कारण माझं संशोधन हे मतिमंद विद्यार्थ्यांवर आहे अशा वेळेला डोळ्यासमोर हेतू ठेवून विशिष्ट उद्देशाने नमुना निवडला जातो आणि म्हणून याला सहेतुक नमुना निवड असं म्हटलं जातं तिसरा प्रकार आहे स्वयंनिर्वाचित नमुना निवड सेल्फ सिलेक्शन सॅम्पलिंग याचा अर्थ एखादा व्यक्ती स्वतःहून माहिती देण्यासाठी संशोधकासमोर येतो तेव्हा त्यास स्वयंनिर्वाचित नमुना निवड असं म्हटलं जातं संशोधक संशोधनाचे काम करत असताना एखादा व्यक्ती स्वतःहून स्वतःच्या इच्छेने त्याला असं वाटतं की या संशोधकाच्या संशोधनामध्ये मी माझं कॉन्ट्रिब्युशन देऊ शकतो किंबहुना माझ्याकडे अशी माहिती उपलब्ध आहे की जी मी त्या संशोधकाला देऊ शकतो ज्याच्यामुळे त्या संशोधकाला त्याचे संशोधन करत असताना फायदा होऊ शकेल अशावेळी तो व्यक्ती स्वतःहून संशोधकाकडे येतो आणि तो त्याला माहिती देण्यासाठी स्वतःची इच्छा व्यक्त करतो आणि संशोधक जेव्हा त्या व्यक्तीला सामावून घेतो आणि माहिती संकलित करतो तेव्हा अशा प्रकारच्या निवडीला आपण स्वयंनिर्वाचित नमुना निवड असं म्हणतो आणि म्हणून हाही एक प्रकार आपल्याला सांगितला जातो चौथा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कोटा नमुना निवड कोटा सॅम्पलिंग या प्रकारामध्ये संशोधक आपल्याला आवश्यकतेनुसार असणाऱ्या विशिष्ट गट हा नमुना निवड म्हणून निवडतो म्हणजेच त्याला हवं तसं एखाद्या गटाचीच निवड तो आपल्या संशोधनासाठी नमुना म्हणून करतो त्याला आपण कोटा नमुना निवड कोटा सॅम्पलिंग असं आपण म्हणत असतो अशा पद्धतीने आपल्याला असंभाव्यता नमुना निवडीचे हे चार प्रकार सांगता येतात आपल्या आजच्या या चर्चेतील शेवटचा मुद्दा तो म्हणजे नमुना निवडीच्या प्रमुख पायऱ्या मेन स्टेप्स ऑफ सॅम्पलिंग मित्रांनो नमुना निवडीचे एकूण सहा प्रमुख पायऱ्या सांगितल्या जातात पहिली पायरी नमुन्याच्या एककाचे निर्धारण करणे यामध्ये नेमकं आपल्याला कोणत्या घटकाचं नमुना निवड करायचे आहे हे ठरवणे यामध्ये अपेक्षित असते दुसरी पायरी नमुन्याचा आकार निश्चित करणे म्हणजेच आपल्याला नेमका नमुना किती निवडायचा आहे त्याचा आकार कित किती असला पाहिजे या संदर्भातला विचार हा संशोधकाला करावा लागतो आणि नमुन्याचा आकार आपल्याला निश्चित करावा लागतो त्यानंतर नमुना प्रत्यक्ष नमुना निवड करण्याची प्रक्रिया सुरू करणे म्हणजेच आपण जो स नमुन्याचा आकार निश्चित केलेला आहे त्यानुसार नमुना निवडीची प्रक्रिया सुरू करणे चार नमुना निवड पद्धत ठरवणे आपल्याला नमुना निवड करण्यासाठी संभाव्यता आणि असंभाव्यता पद्धतीमधील कोणत्या नमुना निवड प्रकाराचा वापर आपल्याला करावा लागेल त्याची निश्चिती करण्याची प्रक्रिया ही या पायरीमध्ये केली जाते त्यानंतर साधन सूची उपलब्ध करणे जो नमुना निवडीचा प्रकार आपण निश्चित केलेला आहे त्या प्रकारासाठी आवश्यक असणारे साधनं उपलब्ध करून घेणे जेणेकरून त्या साधनांचा वापर करून आपल्याला नमुना निवड करता येईल उदाहरणार्थ लॉटरी पद्धत वापरायची असेल तर लॉटरी पद्धतीसाठी आवश्यक असणारं साहित्य गोळा करून त्या साहित्याच्या आधारे आपल्याला नमुना निवड करावी लागते आणि म्हणून आपल्याला ही पायरी सांगता येते शेवटची पायरी नमुना निश्चित करणे आणि मग प्रत्यक्ष त्या साधनांचा वापर करून जी पद्धत नमुना निवडीची आपण निवडलेली आहे त्या पद्धतीचा वापर करून आपण प्रत्यक्ष आपला नमुना निश्चित करतो आणि तो नमुना आपण आपल्या संशोधनासाठी वापरत असतो अशा या पायऱ्यांमधून आपल्याला संशोधनासाठी नमुना निवड करावी लागते मित्रांनो अशा प्रकारे आज आपण संशोधनातील नमुना निवड सॅम्पलिंग या संकल्पनेचा अभ्यास केला या संकल्पनेअंतर्गत आपण नमुना निवडीचा अर्थ नमुना निवडीची आधारभूत तत्वे किंवा गृहितके नमुना निवडीची वैशिष्ट्य नमुना निवड पद्धतीचे प्रमुख दोन प्र प्रकार संभाव्यता व असंभाव्यता नमुना निवड आणि संभाव्यता निवड असंभाव्यता नमुना निवडीतील त्याचे उपप्रकार यांचा अभ्यास आपण केला या माहितीचा उपयोग नक्कीच तुम्हाला तुमच्या सेट किंवा नेट या परीक्षेसाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच आपल्या सर्वांना सेट नेट या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद